विधानसभेत असणं हे तुमचं काम, आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अजून स्वतःला उभं राहायचं नाही. 14 वेळा तुम्ही मला निवडून दिलं, त्या 14 ते 7 वेळा इंदापूर तालुक्याने होता दिली. त्यामुळे मला स्वतःसाठी काही मागायचं नाही. मला महाराष्ट्र बदलायचं आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान बदलायचं आहे, आणि त्यासाठी राष्ट्रवादी आहे. आणि त्यामुळं हे जर करायचं असेल तर मला ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे, ज्यांच्याकडे अनुभव आहे, ज्यांच्याकडे प्रशासन आहे, अशाही लोकांची आवश्यकता आहे. आणि ती पूर्तता करायची असेल तर विधानसभेत फसवणं हे तुमचं काम, आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम. रामकृष्ण हरी. जास्त काही अजून सांगत नाही. जायचं ते राज्याची तयारी करण्याच्यासाठी, विजय संपादन करण्याच्यासाठी, आणि महाराष्ट्र जुन्या काळाचं यशवंतराव चव्हाण आणि आदर्श नेत्यांनी जे एक आदर्श राज्य हे आपल्या सगळ्यांना दाखवलं, तो इतिहास पुन्हा एकदा करायचा आहे. आणि तो इतिहास करण्याच्यासाठी हर्षवर्धनची उपयुक्तता 100% आहे याची मला खात्री आहे.